आज आपण पाहूया मसावी लसावी सातवी गणित। यामध्ये आपण संख्यांचे मूळ अवयव पाडणे आणि सराव संख्या 11 पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहूया की संख्यांचे मूळ अवयव पाडणे। कोणत्याही संख्येचा मसावी आणि लसावी काढण्यासाठी युक्लिडचा एक सोपा आणि महत्त्वाचा नियम हा अनेकदा वापरला जातो। कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते असा त्यांचा नियम आहे। तर दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय। तर आता आपण हे पाहूया की ते मूळ अवयव कशा प्रकारे पाडले जातात। मूळ अवयव पाडण्यासाठी उभी मांडणी आणि आडवी मांडणी यापैकी कोणत्याही एका मांडणीचा उपयोग केला जातो। ती संख्या मूळ अवयवाच्या स्वरूपामध्ये लिहिली जाते। आता उदाहरणामध्ये 63 आपण 7 × 9 असं लिहू शकतो। मग आता 7 ही मूळ संख्या आहे आणि 9 ही संयुक्त संख्या आहे, म्हणजे 9 चे परत अवयव पडतील। मूळ अवयव 3 × 3 म्हणजे 63 म्हणजे 7 × 3 × 3 असं आपण लिहिता येते। तर मूळ अवयव पाडत असताना एकतर उभी मांडणी किंवा आडवी मांडणी या दोन पद्धतीपैकी कोणत्या एखाद्या पद्धतीचा उपयोग करून अवयव पाडले जातात। तर आता आपण एखाद्या संख्येचे उभी मांडणी आणि आडवी मांडणी न कसे अवयव पडतात ते पाहूया। तर उदाहरणामध्ये पाहूया आपण 24 ला 2 ने भाग जातो। 2 ने भाग गेल्यानंतर 12 हे उत्तर येतं, म्हणजेच 2 × 12 आणि 12 ला परत 12 चे अवयव पडतात 2 × 6। 6 ही संयुक्त संख्या आहे, परत 6 चे अवयव पडतात 2 × 3 म्हणजे 24 चे अवयव पडतात 2 × 2 × 2 × 3। आता अशा प्रकारे आपण आडवी मांडणी आणि उभी मांडणी यामध्ये हे अवयव पाडणार आहोत। तर आता आपण पाहूया सराव संच 11। यामध्ये एक प्रश्न आहे की खाली संख्यांचे मूळ अवयव पाडा। यामध्ये आहे 32। 32 चे आता आपण उभी मांडणी आणि आडवी मांडणीने कसे अवयव पडतात ते पाहूया। 32 ला 2 ने भाग जातो म्हणजे 2 × 16, परत 16 ला 2 ने भाग जातो म्हणजे 2 × 8 म्हणजे इथे आले 2 × 2 × 8। 8 चे परत मूळ अवयव 4 आणि 2, मग 2 × 4 हे त्याच्यामध्ये ॲड होतील। 4 चे परत अवयव पडतात 2 × 2 म्हणजे 32 चे अवयव पडतील 2 × 2 × 2 × 2 × 2। 57 चे अवयव पडतात 19 23 ही संख्या मूळ असल्यामुळे याचे अवयव पडतात 1 आणि 23 म्हणजेच 23 = 1 × 23। 150 म्हणजेच 2 × 75, परत 75 चे अवयव पडतात 3 आणि 25 आणि 25 चे अवयव पडतात 5 आणि 5 म्हणजेच 150 = 2 × 3 × 5 × 5। 216 म्हणजे 2 × 108, परत 108 चे अवयव पडतात 2 × 54। 54 चे 2 आणि 27, 27 चे परत अवयव पडतात 9 आणि 3 आणि 9 चे परत अवयव पडतात 3 आणि 3 म्हणजेच 216 = 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3। 208 म्हणजे 2 × 104, 104 चे अवयव पडतात 2 आणि 52, परत 52 चे अवयव पडतात 2 आणि 26 आणि 26 चे अवयव पडतात 2 आणि 13 म्हणजेच 208 म्हणजे 2 × 2 × 2 × 2 × 13। 765 याला 5 × 153 आणि 153 चे परत अवयव पडतील 3 आणि 51, 51 चे परत अवयव पडतात 3 आणि 17 म्हणजेच 765 म्हणजेच 5 × 3 × 3 × 17। 342 याचे अवयव पडतात 2 आणि 171, परत 171 चे अवयव पडतात 3 आणि 57, 57 चे अवयव पडतात 3 आणि 19 म्हणजेच 342 = 2 × 3 × 3 × 19। 377 चे अवयव पडतात 13 आणि 19, हे दोन्ही मूळ अवयव आहेत त्यामुळे 377 = 13 × 19। 559 चे अवयव पडतात 13 आणि 43, हे दोन्ही मूळ अवयव आहेत त्यामुळे 559 = 13 × 43।